या पानी पिऊन बघा गोमतरा सारखा पाणी आम्ही कसं काय पियाचा ह्या तुम्ही तरी पिऊन बघा मग आम्ही पितो ना आमची काय पाण्याची सोय। सध्या केंद्र सरकार घर तिथं नळ ही योजना राबवते। जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळ गेला पाहिजे, प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचलं पाहिजे ही संकल्पना राबवते। मात्र शासनाची ही संकल्पना खरंच प्रत्येक घरापर्यंत पोहोचली का यावर मात्र प्रश्नचिन्ह उभं राहतं। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात आजही पिण्याच्या पाण्याची वानवाय। उन्हाळ्यात या ठिकाणी दरवर्षी एकच प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे पिण्याचं पाणी। अनेक ठिकाणी हापसे आहेत, बोरवेल आहे, परंतु त्यांना पाणी नाही। ज्या ठिकाणी हापशांना पाणी आहे ते दूषित आहे, पिण्यालायक नाही। त्यामुळे त्या ठिकाणच्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा आज खाली उतरत नाही ही मोठी शोकांतिका आहे। मग सरकार फक्त घोषणा करत आहे की त्याची अंमलबजावणी देखील तितकीच ताकदीने होते याचा विचार आता सरकारने करण्याची गरज आहे। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शेतकरी महिला ह्या पाण्यावाचून वणवण करताना पाहायला मिळत आहेत। मोदी सरकार मोठी फ्लेक्सबाजी करत आहे, चौकाचौकात बॅनर लावत आहे आणि हर घर नळची घोषणा करत आहे। मात्र आदिवासी भागात अजूनही नागरिकांना पिण्याचं शुद्ध पाणी तर सोडाच पिण्याचं पाणीच मिळत नाही आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांच्या हालअपेष्टा हे सरकार जरा जमिनीवर उतरून पाहिल आणि या लोकांना पिण्याचं पाणी शुद्ध मिळेल अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, फांगुळगव्हाण। इथं महिलांचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे वाणी साहेब। तर या हप्तीचा मी इकडनं गेल्यानंतर आता एकतर एक वर्ष आलं प्रशासक आहे आणि जसं बघा ग्रामपंचायतला प्रशासक असं सरपंच नव्हतो तसं आता जिल्हा परिषदला पंचायत समितीचा प्रशासक आहे आणि म्हणून या ठिकाणी तात्काळ आता बी डी ओ ते लग्न होते दादाला इकडनं गेल्या गेल्या मी बी डी ओना जसं माझ्या लेटरबरोबर पत्र देतो आणि 2-3 दिवसामध्ये किंवा 8 दिवसा आतमध्ये ही हप्ती त्यांनी दुरुस्त केली नाही तर निश्चितपणे सध्या पाण्याची काय व्यवस्था आहे? पाणी प्यायला आणतं कुठून? अहो ते लोकांना देतात चार चार हंडे फक्त खासगी आपलं कोणी चार हंडे मावशी पाणी कुठून आणतात? पाणी लोकांच्या बोरीन वरून आणतो अडचण कधीपासून आहे? आता 2-4 वर्ष झाले मध्ये पावसाळा गेला पाणी नसताय हे सीजन वाणी साहेब। या ठिकाणी उन्हाळा आल्यानंतर ही टंचाई होते। या ठिकाणी जल जीवन योजना मंजूर आहे परंतु ठेकेदार कोण येत आहे का तपास नाही। आम्हाला खरं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडावं लागणार आहे कारण हे आमच्या आया बहिणींची पोटतिरकीने जे बोलतात गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न होता आणि तो जल जीवन योजनेच्या मधून आता जे मंजूर आहे परंतु ठेकेदार कुठे काम कुठे येतं काही तपास नाही। कोणच्या नावे झाले ते पण माहित नाही अजून। इथं ठेकेदार आलते का? नाही। हे कसं पियायचं? हे पाणी हे पाणी कमलेचं लाल तांबूस पाणी आणि दहा 15 मिनिटं हापशील दवा एक अंडा परत एक तासभर बंद म्हणजे एका तासानं एक अंडा आणि ते पण पाणी निवळ हापस बरं निवळ याच्यासारखे आयडिया मोठे मोठ्या घ्या पाणी लाल सर येते लालसर पाणी लालसर पाणी तर हे पाणी पिण्याच्या लायक नाही याची दखल बी डी ओ साहेब घ्यावी आणि वाणी साहेब ज्याला नाही कोणी त्याला आहे सुरेश वाणी। तुम्ही आज या ठिकाणी आमच्या बरोबर आलात ही पिण्याच्या पाण्याची माहिती घेतली तर याचा ताबडतोब प्रश्न मार्गी लावणार आपण। हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही माझ्या बरोबर राहा निश्चितपणे आपण त्या बी डी ओ साहेबांना ऐकून गेलो ते सांगू आणि हा जो रस्त्यावर ते आता हे झाले पाणी नाही मारलं ते पण बीडी साहेब आले म्हणा या पाणी पिऊन बघा गोमतरा सारखं पाणी आम्ही कसं काय पियाचा ह्या तुम्ही तरी पिऊन बघा मग आम्ही पितो ना आमची काय पाण्याची सोय। अजय कुठलं गाव आहे? फांगुळगव्हाण। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।